नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे तर आज दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी काही ठिकाणी जबरदस्त मुसळधार पावसाची शक्यता देखील आहे छोटीशी अपडेट आहे आपण संपूर्ण जिल्ह्यांचा आढावा घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बेल बटन प्रेस करा व्हिडिओच्या अपडेट्ससाठी तर चला सविस्तर बघूया मित्रांनो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी बघायला मिळू शकतो आहे तसेच रत्नागिरीकडे बघितलं असता पूर्ववादला जोर जास्त राहील आणि सिंधुदुर्गच्या तुलनेमध्ये देखील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाऊस जोर थोडा जास्त असून बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा आणि पूर्ववाजला मुसळधार पाऊस देखील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकतो आहे तर रायगडकडे बघितला असता रायगडकडे देखील बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील आज दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी बघायला मिळू शकतो आहे अलिबाग चोंडी पेजरी पेन या सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचे पाऊस शकत आहे तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे मुंबईकडे जोर थोडा कमी राहील बऱ्याच भागामध्ये रिमझिम पाऊसही शकत आहे काही ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे पनवेल नवी मुंबई उरण मुंबई वरळी कोळवाडा या सर्व परिसरामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचे पाऊस शकत आहे ठाणे उल्हासनगर या ठिकाणी देखील हलक्या ते काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस आज दुपारनंतर आणि रात्रीची वेळी बघायला मिळू शकतो वसई विरार आणि शहापूरकडे मात्र जोर थोडा जास्त राहील तुरळक ठिकाणी मुसळधार होऊ शकतोय आणि पालघर जिल्ह्याच्या उत्तर बाजूला पाऊस जोर कमी असून बऱ्याच भागामध्ये वातावरण कोडे राहील मात्र दक्षिणेला मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील काही भागामध्ये बघायला मिळू शकतो हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस अशक्य आहे तसेच मित्रांनो विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी नागपूर जिल्ह्याकडे पाऊस जोर कमी राहील मात्र अधूनमधून हलक्यासाठी बघायला मिळतील मात्र भंडारा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मुसळधार पाऊस शिकत आहे विजांचा कडगडाट आणि काही भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस दुण तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस भंडारा जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकतो आहे आणि गोंदियामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस शिकत आहे गोंदिया जिल्ह्याच्या जवळपास सर्वच भागामध्ये विजांचा कडगडाट आणि जबरदस्त वादळी पाऊस बघायला मिळू शकतो आहे दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी जोर थोडा जास्तच राहील तसेच गडचिलीकडे देखील जबरदस्त मुसळधार पाऊस शक्यता आहे गडचुली जिल्ह्याच्या पूर्व बाजूला जबरदस्त पावसाची शक्यता आहे बऱ्याच भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतर आणि रात्रीची वेळी आहे तसेच चंद्रपूरच्या देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण आणि बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता असून तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस आज दुपारनंतर आणि रात्रीची वेळी बघायला मिळू शकतो आहे तर यवतमाळमध्ये बघितलं असतं यवतमाळ जिल्ह्याच्या देखील काही भागांमध्ये आज दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी पावसाची शक्यता आहे अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळतील जोर मात्र थोडा कमी राहील यवतमाळमध्ये आणि वर्धा जिल्ह्यामध्ये देखील अंशतः ढगाळ वातावरण तर दुपारनंतर काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे सेलू तुळजापूर बारवाडी समुद्रपूर हिंगणघाट वाडनेर वाटकी पुणे या परिसरामध्ये अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळतील तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा देखील होऊ शकतो आहे अमरावतीच्या पूर्वबाजला जोर कमी राहील मात्र बाकी भागाकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तसेच जोर जास्त या ठिकाणी ganira el metrónomo. अचलपूर चिखलदारा हा जो परिसर आहे चिकल्दा, या ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस देखील आज दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी बघायला मिळू शकतो जोर थोडा जास्त राहील चिखलदारा चिखलदा हि हिरासाल धारणी या परिसरामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस होण्याची शक्यता देखील आहे आणि अकोला जिल्ह्याच्या जवळपास सर्वच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण काही ठिकाणी हलक्या स्वरूपात तर काही ठिकाणी मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस शक्यता आहे आणि वाशिम जिल्ह्यामध्ये बघितलं असं वाशिममध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा होऊ शकतो आहे वाशिमच्या तुलनेमध्ये बुलढाणाकडे जोर जास्त राहील बुलढाणा जिल्ह्याच्या जवळपास सर्वच भागामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस काही भागामध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर आणि रात्रीची वेळी बघायला मिळू शकतोय जळगावच्या देखील बऱ्याच भागामध्ये आज पाऊस शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे विजांचा कडकडाट आणि पाऊस जबरदस्त पाऊस बघायला मिळू शकतो काही भागामध्ये बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे जोर थोडा जास्त जळगाव भुसावळ मुक्ताईनगर तसंच उत्तर भागाकडे हिरापुरा आडगाव आडवड चोपडा काढोरे या परिसरामध्ये जोर थोडा जास्त राहील मुसळधार पाऊस देखील काही ठिकाणी आणि काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच धुळे जिल्ह्यामध्ये बघितलं असतं धुळे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील हलक्या मध्यम स्वरूपाचा मात्र साखरी तालुक्याकडे जबरदस्त मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय साखरी शिरपूर शिंदेखेडाकडे मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस राहील तसेच नव नंदुरबारमध्ये बघितला असता नंदुरबार जिल्ह्याच्या देखील काही भागामध्ये जबरदस्त वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे नंदुरबार शहादा तळोदा कलकुवा कर्णी नवापूर विसरवाडी या सर्व परिसरामध्ये जबरदस्त मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे जोर थोडा जास्त राहील आणि नाशिक जिल्ह्यामध्ये बघितला असता सापुतारा वणी मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आहे नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ तर आणि हलक्या मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता आहे पूर्व देखील काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर आणि रात्रीची वेळी बघायला मिळतो तसेच अहमदनगर जिल्ह्यामध्ये बघितलं असता अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिणेला बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे आणि उत्तर बाजूला अंशात आठ ढगाळ राहील अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळतील अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर बाजूला दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी काही ठिकाणी जोर वाढू शकतोय पुणे जिल्ह्याच्या देखील पूर्व बाजूला पावसाची शक्यता आहे आणि पुणे जिल्ह्याच्या जवळपास सर्वच भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी बघायला मिळू शकतो बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच साताराकडे बघितलं असता सातारामध्ये देखील अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळतील पश्चिमेला तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे तर सोलापूरच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः होतून राहील अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळतील हलक्या स्वरूपात पाऊसची शक्यता अक्कलकोटकडे आहे बाकी भागाकडे पाऊस शक्यता फार काही नाही तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतोय सांगलीकडे जोर कमी राहील कोल्हापूरच्या पूर्व बाजूला पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे मात्र पश्चिमेला बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस सांग कोल्हापूरकडे बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे आज दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी औरंगाबाद जिल्ह्याच्या उत्तरेला पाऊस जोर थोडा जास्त राहील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे आणि बाकी भागाकडे देखील अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळतील आणि जालनामध्ये बघितला असता जालनामध्ये देखील उत्तरेला जोर जास्त राहील जबरदस्त मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आहे जसं की या ठिकाणी बघू शकता जाफ्रबाद नगर आस्नाबाद दाबडी भोकरदन हा जो परिसर आहे या ठिकाणी वितरांच्या कडगडाटासह वादळी पावसाची शक्यता आज दुपारनंतर आणि रात्रीची वेळी आहे जोर मात्र थोडा जास्त बघायला मिळू शकतोय तसेच बीडकडे बघितलं असता बीड जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये हलक्या स्वरूपात पाऊस शक्यता आहे जोर थोडा कमी राहील गेवराई बीड माजलगाव खोकरमहू वडवणी या परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण असून अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळतील जोर मात्र कमी राहण्याची शक्यता आहे मात्र हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय उस्मानाबाद जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोडे राहील पावसाची शक्यता फार काही ना नाही तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात होऊ शकतं अधूनमधून तुरळक ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळतील शक्यता मात्र बऱ्याच ठिकाणी कमी स्वरूपात आहे लातूर जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता फार काही नाही बऱ्याच भागामध्ये सावलीचा खेळ बघायला मिळेल अंशता वातावरण राहील झालाच तर तुरळक ठिकाणी होऊ शकतोय शक्यता तशी कमी स्वरूपातच आहे लातूर तसेच आसपासच्या लगतच्या सर्वच परिसरामध्ये पावसाची शक्यता फार काही नाही परभणीमध्ये मात्र उत्तर भागाकडे पाऊस जोर थोडा जास्त राहील बोरी जिंतूर सेलू पाथरी या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर आणि रात्रीच्या वेळी परभणी जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकतोय नांदेड जिल्ह्यामध्ये बघितला असता नांदेड जिल्ह्याच्या देखील उत्तरेला पाऊसचा जोर थोडा जास्त राहील मध्यम ते थोड़ा ठिकाणी मुसळधार पाऊस देखील नांदेड जिल्ह्याच्या उत्तर बाजूला बघायला मिळू शकतोय जोर मात्र थोडा जास्त राहील आणि तसेच हिमायतनगर उमरखेड हदगाव तामसा पावस� हा मध्या जो परिसर आहे नांदेड जिल्ह्याचा या ठिकाणी देखील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आज दुपारनंतर आणि रात्रीची वेळी आहे तसेच हिंगोली जिल्ह्यामध्ये बघितलं असतं हिंगोली जिल्ह्यामध्ये जोर थोडा जास्त राहील मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतर आणि रात्रीची वेळी बऱ्याच भागामध्ये बघायला मिळू शकते तर सापदगाव हिंगोली अनुदाहा कळमनुरी इनापूर खंडाळा फुसद या सर्व परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण आणि काही भागामध्ये मध्यम ते तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो सविस्तर सव तालुक्यांचं हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी तुमच्या विभागाचे नाव आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला भेट आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र